नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि सर्वात महत्वाचं, सगळे आनंदात आहेत, खूप छान छान दिसत आहेत. बघता बघता 2020 वर्ष उलटून गेलं आणि 2021 नवीन वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे. या 2020 ने आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून गेलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या अंगी रुजवलेल्या स्वच्छतेच्या चांगल्या सवयी. आणि या चांगल्या सवयी अशाच अंगी बाळगून या नवीन वर्षाचा येणारा प्रत्येक दिवस आपण ते लावलेलं रोपटं, स्वच्छतेचं लावलेलं रोपटं याला खतपाणी घालून आपल्या आरोग्याचा निरोगी वेलू, निरोगी वेल सर्वत्र उंच आभाळापर्यंत पोहोचवायचे आहे. आणि या सगळ्या अडचणीमध्ये आपल्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये म्हणून आपल्याला बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने खूप मोठा एक उपक्रम राबवला. उपक्रम शाळा बंद पण शिक्षण सुरू. या उपक्रमांतर्गत मी संध्या ज्ञानेश भणगे, अमृतवल शिक्षण संस्था, धर्मवीर संभाजी विद्यालय आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. बाळांनो, काल की नाही गंमतच झाली. मध्यरात्री माझ्या दरवाजावर कोणीतरी टक टक आवाज केला. उघडून पाहते तो कोण? गोरी गोरी पाण अशी परी उभी होती आणि परीने मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिला आणि तिला काहीतरी सांगायचं होतं. पण तिने कसं सांगितलं माहितीये का? गाण्यातून सांगितलं. मग चला आपण एक छानसं गाणं ऐकूया. पहा. एक होती परी खूप खूप गोरी, एक होती परी खूप खूप गोरी. एकदा काय झाले, स्वर्गेच्या गंगेला पूर मोठा आला. स्वर्गेच्या गंगेला पूर मोठा आला. परीचा बंगला वाहून गेला, परीचा बंगला वाहून गेला. रो रो रडली वेडी पिशी झाली, चांदोबा कडे धावत गेली. चांदोबा भाऊ घर गेले बाहू, आता कुठे मी जाऊ, आता कुठे मी राहू. चांदोबा म्हणाला दात उठे खाऊन, देतो तुला नदी मध्ये घर एक बांधून. तेव्हापासून परी नदीत आली, स्वर्गेच्या गंगेची मालकीन झाली. स्वर्गेच्या गंगेची मालकीन झाली. अशी सुंदर गाणं गायल्यावर वा, मला इतकी मज्जा आली. सगळ्यांना परी आवडते की नाही? कल्पनेतली परी. मग आपण फक्त परीच्याच कल्पना करतो का? नाही, तर वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळ्या वस्तू आपल्या कल्पनेमध्ये येत असतात, आपल्या विचारामध्ये येत असतात. आपल्या पुस्तकातच आपण पाहिलंय की पाठीवर कडबा घेऊन जाणार बोलणार रेडकू असो, किंवा अंगठा एवढी आकाराचे ठेंगू असो. किती छान कल्पना आहे ती. वस्तू आहेत, जसं की मणुलीने काय केलं, पिंपळाच्या पानातून नदी साकारली. बंडूने तर अक्रोडाच्या टरफलांपासून कुड्याच तयार केल्या. आणि हुशार शिवाणीने तर काय केलं, चिल्लरच्या आवाजाने कस बरं त्या दुकानदाराला शहाण केलं. हो की नाही? अरे आवाजावरून आठवलं. आजचा आपला तास आहे की नाही असाच एका छानशा आवाजावर आधारित आहे. तसं आपण वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या कल्पनेमध्ये आपले व्यक्ती आले, वस्तू आल्या, प्राणी आले, पक्षी आले. तसेच आपल्या कल्पनेमध्ये माहितीये का कोण कोण येत? तर वेगवेगळे आवाज सुद्धा येतात. कधी पाहिलंय का रे बाळांनो की काय बरं आवाज असतात, की जे आपल्याला वेगवेगळ्या कल्पनेमध्ये येतात आणि त्यांचा वापर आपण करत असतो. चला तर पाहूया कल्पनेने आपण आवाज ओळखणे. तर पहा, आपला आजचा घटक आहे कल्पनेने आवाज ओळखणे. आपल्या कल्पनेमधून वेगवेगळ्या आवाजांची ओळख करून घेणे, आवाजांचा परिचय करून घेणे. पहा, चित्र पाहून सगळ्यांना आठवलं असेल, अरे ही तर आपल्या पुस्तकातली कविता पडघम. या कवितेमध्ये खूप नवनवीन शब्द आपण पाहिले, वेगवेगळ्या आवाजांचा वेगवेगळ्या वस्तूंशी संबंध जोडला. तर माझा पहिला प्रश्न आहे श्रावणीसाठी. श्रावणी, तुला बघ हे चित्र काय दिसतंय, आणि या चित्रासाठी आपल्या कवितेमध्ये कोणता बरं आवाज दर्शवला आहे तो मला श्रावणी सांगणार आहे. श्रावणी, कोणतं बरं चित्र आलेलं आहे तुझ्या समोर? बर, मला आता सांगेल
भक्ती सांगते का बेटा, काय बरं चित्र आलंय तुझ्या समोर बघ. पडघम. मग पडघम वर जेव्हा टिपरी पडते तेव्हा कोणता बरं आवाज येतो? भक्ती. दरम दरम तडम. तडम तडम तड तड तडम. बरोबर. आता मला अक्षता सांगेल. अक्षता बघा तुझ्यासाठी काय बरं चित्र येते. कौलारावर थेंब, पावसाचे थेंब टपोरे पडताय. सांग बरं मला अक्षता, कसे बरे पडतायत ते थेंब? अक्षता. तडम तड तड तडम. तडम तड तड तडम. कौलारावर जे थेंब पडतायत ते पण कसे पडतायत? तडम तड तड तडम. आरती मला सांगेल, म्हातारी हरभरे भरडते, जात्यावर हरभरे भरडते. आरती, कसा बरा आवाज येतो तो हरभरा भरडताना? गडगड गडम. गडगड गडम. कसा, कोणाचा आवाज आहे रे बाळा गडगड गडम? आरती, ढगांचा. ढग जेव्हा एकमेकांवर आदळतात, आपटतात, तेव्हा गडम गडगड आवाज येतो. आणि तो येथे म्हातारी हरभरे भरडताना तो आवाज येतो असा इथे संबंध जोडलेला आहे. नंतर श्रेया मला सांगेल, श्रेया आकाशात वीज चमकतीये, कशी बरं चमकतीये श्रेया? कडम गडकड कडम. कडम कडकड कडम. बघा असे वेगवेगळे शब्द आपण, आवाजाचे वेगवेगळे शब्द आपण अभ्यासले. मग आता फक्त निसर्गामध्येच हे वेगवेगळे आवाज आपण ऐकतो का? नाही. तर पहा बरं तुमच्यासाठी काय आलेलं आहे. मला सोनाक्षी सांगेल. सोनाक्षी, तुझ्यासाठी बघ मी काय बरं ऐकवते. एकच मिनिट सोनाक्षी, वाट पाहायची आहे आणि बघ मी तुझ्यासाठी काय बरं आवाज ऐकवते. अरे वा, बघा सोनाक्षी, तुझ्यासाठी आवाज आला आहे. कसला बरा आवाज आहे सोनाक्षी? बघ बरं तुला आठवतो का? कुकरच्या शिट्टीचा आवाज आहे. आपल्या घरातली वस्तू आहे कुकरची शिट्टी, असा आवाज करते. काही वेळा कुकर बिघडला तर वेगळाच आवाज येतो की नाही त्याच्यातून. मग आता मला सोहम सांगेल. बघा सोहम, दुसरा आवाज तू ओळखायचा आहे. काय बरं दुसरा आवाज आहे हा? बघा सोहम साठी आवाज आलेला आहे. काय बरं आवाज आहे? आला सोहम. बघा तुझ्यासाठी आवाज आहे हा. मिक्सर. मिक्सर. अरे वा, मिक्सर. पण सोहम बोललाच नाही. ओके ना, सोहम बोललाच नाही. कशाचा बरा आवाज होता? मिक्सर. अशा वेगवेगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये खूप काही आवाज करत असतात. बघा पुढचा आवाज आहे माझा आर्या जायभाई साठी. आर्या बघा तुझ्यासाठी काय बरा आवाज येतोय. आर्याला बर. समीक्षा सांगते का? समीक्षा, कोणता बरा आवाज आला आता? हा परत बघ, परत आई. बादलीमध्ये पाणी भरताना. बादलीमध्ये काय पडतंय? पाणी पडतंय. अरे वा, खूप हुशार रे. अरे वा. चला आता पुढचा आवाज आहे माझा प्रिया खेडकर साठी. हा प्रिया बघा तुझ्यासाठी काय आवाज आहे. प्रिया सांगेल ना फक्त. बघ्या प्रियाला समजल्या का आवाज? घंटीचा आवाज. घंटीचा. कुठे बरं वाजवतो घंटी आपण? कुठे वाजवतात घंटी? देवासमोर. प्रार्थना, भजन करताना, कीर्तन करताना, आपण आरती म्हणताना या घंटीचा वापर करतो. खूप छान. आता अनामिकासाठी आवाज देते मी. आणि मग अनामिका बघा तुझ्यासाठी आवाज येते. अनामिकाचा आवाज मला ओळखून सांगणार आहे कशाचा बरं आवाज.
गाडीचा. असं काय करतो आपण हे वेगवेगळे आवाज आपल्या घरामध्ये ऐकत असतो की नाही, येतात का? तर नाही, अशा प्रत्येक. हा शंख उत्तर मला मिळालं. आणि शंख आला पण बघा तुमच्या स्क्रीनवर आला की नाही, असे वेगवेगळे आवाज आपण आपल्या आजूबाजूला ऐकत असतो. नाही आले. नाही आले का? बरं, थोड्या वेळाने येईल बळा. जर असं स्क्रीनला टच कर मग येणार तुला. आता ना मी आवाज नाही दाखवणार, आता मला आवाज सांगणार आहे आरती. बघा आरती, तुझ्यासाठी मी चित्र पाठवते, ते जर मी पाडलं तर त्याचा आवाज कसा येईल? काय बरं चित्र आहे आरती? आरती काय बरं चित्र आहे? डबा. डबा सांगू. हा जान्हवी, डबा घरात पडला, आईच्या हातातून डबा पडला, तो कसा बरा आवाज येतो जान्हवी? बर, आणखी बर, मला नाव घेता ना, नाव घेताने मला उत्तर सांगितलं ना की मला छान ऐकायला येणार. श्रावणी मला सांगेल का बळा, डबा वरून पडला, मांडणीवरून डबा खाली पडला तर कसा आवाज येणार श्रावणी? कोणाकडे डबा आहे का आता? जवळ डबा आहे का? मला पाडून दाखवेल. बर, कोणीतरी घेऊन ठेवा डबा, आपण पाडून येतो का? अरे कोणीतरी ग्लास पडलं बघा घरात, आला की नाही आवाज? आता मला मृण्मयी सांगेल. बघा मृण्मयी, जर घरात चमचा पडला तर कसा आवाज येतो? चमच्याचा आवाज मृण्मयी? मृण्मयी कसा आला आवाज? चमच्याचा आवाज कसा आला? टन. म्हणजे अशा. अरे वा, कधी निरीक्षण केलंय का रे, कधी ऐकलंय का असं लक्षपूर्वक की अरे खरंच आपल्या घरातल्या वस्तूंचा असा आवाज येतो का? खूप छान. आता माईक बंद करा, माईक बंद करा. आता मला सुवर्णा सकपाळ सांगेल, चैतन्य सकपाळ मला सांगेल. चैतन्य, कोणतं बरं चित्र आलं तुझ्या समोर? आलेलाय. मग चैतन्य, पंख्याचा आवाज कसा येतो बळा? पंखा फिरतोय. हा चैतन्य, घर 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 असा आवाज येतो. मग फक्त एवढ्याच वस्तूंचा घरात आवाज येतो का रे? नाही, तर आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू असतात. आणि मग या घरातल्या वस्तूंमध्ये प्रत्येक वस्तू आवाज असतो. कधी निरीक्षण केलंय का? बघा आर्या मला सांगेल, आर्या आई तुझी कपडे धुते, तर कपडे धुताना कसा बरा आवाज येतो? ब्रशने समजा आई कपडे धुते. हा आर्या, घसघस घसघस. आणि टॉवेल आपटतीये, तर समीक्षा मला सांगेल, समीक्षा कसा बरा आवाज येणार? कपडे धुताना टॉवेल आपटून धुतीये. अरे वा, छान छान छान. आणि मला सांगेल काव्या, मला सांगेल काव्या. बघा अनम्यूट मी नाव घेईल त्याने करायचं क्या? काव्या मला सांगेल, आईने घरात डाळीला भाजीला फोडणी दिलेली आहे, तर आवाज कसा येणार? हा काव्या मला सांगेल, काव्या डाळीला फोडणी दिली आईने, मोहरीची फोडणी दिली, जिऱ्या मोहरीची फोडणी दिली, कसा आवाज येणार? सगळ्यांना समजलेलं आहे. मग अशा वेगवेगळ्या आवाजांना आपण अनुभवत असतो, फक्त काय करतो की त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आणि या सगळ्या आवाजांमधला, या सगळ्या आवाजांमधला कोणत्या तरी एका आवाजाने तुम्हाला सुद्धा उठवलं जाग येत असेल, किंवा आईला उठवावं पण लागत नसेल, या आवाजामुळे तुम्ही जागे होत असाल, हो की नाही? मग आणखी निर्जला, घरामध्ये आणखी कोणत्या वस्तू आहेत बाळा की त्यांचा आवाज येतो? भाऊ क्लास नाही करणार. हा निर्जला मला सांगते की मला आवाज येतो पण मी कधी लक्षच दिलं नाही बाई, पण तुम्ही आता सांगितल्यावर मला घरातल्या अशा काही वस्तूंचा आवाज आठवला. निर्जला सांगते का कोणत्या बरं वस्तू आठवल्या तुला घरातल्या?
चमचा डबा काय करायला मिक्सर निर्जला सांगते की नाही मी सगळ्यांना चान्स देणार आहे निर्जला आपल्या घंटी पाणी पडत त्याचा आवाज हा निर्जला मी आता दाखवले ते नाही त्या व्यतिरिक्त आपल्या घरात आणखी कोणत्या वस्तू आहेत निर्जला की त्याचा आवाज येतो पण मी कधी लक्षच दिलं नव्हतं आणि आता मला आठवलं की अरे याचाही आवाज येतो सांगते निर्जला ओम सांगतो का कपडे घ्यायचा भांडी घासायचा आणि आई जेवण बनवतेवर टोप असतो त्याचा आणि आणि आपण दावर उघडतो त्याचा अरे वा दरवाजा उघडताना हा निर्जला दरवाजा उघडताना आवाज कसा येतो जर खूप दिवस त्याला तेलच घातलं नसेल दरवाजा वाजत असेल तर कसा आवाज येतो दरवाजाचा कोणत्या वस्तूंचा आवाज तू घरात ऐकलायस वेदा हा वेदा मला सांगेल वेगळा आणखी कोणता आवाज येतो वेदा वॉशिंग मशीनचा हा वॉशिंग मशीनचा अगदी बरोबर कधी दारासमोर अंगणात खराटा मारताना आवाज ऐकलाय का रे कोणी येतो की नाही खरं आपण ऐकत असतो आणि आपल्या रानपाखरा कवितेमध्ये अशा या आवाजामध्ये माईक बंद करायचं मला वेगवेगळ्या आवाजामधूनच रानपाखरू गाणे गाऊन या मुलीला उठवतय कवितेमधल्या मुलीला उठवतय मग या मुलीप्रमाणेच इतर काही मित्र तुम्हाला भेटायला आलेले आहेत आणि ते मित्र पहा काय बरं तुम्हाला प्रश्न विचारतायत चला तर जाऊया आपण त्यांच्या प्रश्नाकडे मला गणेश सांगेल बरोबर स्वरूपने पण छान दिलंय भरणी ड्रम या सगळ्यांचा आवाज येतो आता आपण पुढे जाऊया आवाजातून आपण थोडस घरातल्या वस्तूंच्या आवाजातून आपण थोडस पुढे जाऊया बघ बरं गणेश तुझ्यासाठी चित्र आलेलं आहे कोण बरं ही झोपली गाड तर रेशमा झोपलेली आहे आता ना 2 मिनिटं सगळ्यांनी चॅट बॉक्स बंद करायचा मी सांगेल तेव्हा चॅट बॉक्स सुरू करायचा मग प्रश्न वाचायला येणार नाही ना तुम्हाला बघा रेशमाला तिची आई उठवते रेशमा झोपले गाड झोपेत आहे जसं रानपाखरू गाणे गाऊन त्या कवितेतल्या मुलीला उठवतं तसं या रेशमाला उठवण्यासाठी तिची आई उठवायला आलेली आहे गणेश तर तुला काय बरं वाटतं की कसं बरं रेशमाला आई उठवत असेल गणेश गणेशने सांगितलं पाणी टाकून म्हणजे एवढ्या गाड झोपेत रेशमा आहे की काय अरे बापरे गणेश तुला पण असंच उठवावं लागतं का रे बाळा नाही ना हाक मारते आपल्याला आई किंवा खरंच कधी कधी खूप गाड झोप लागते गाणे गाऊन आता मी नाव घेईल त्याने सांगायचं खूप प्रश्न आहेत आपल्याला अजून मला अर्णव सुजले गावकर सांगेल तुला आई कशी उठवते रे बाळा अर्णव गाणे गाऊन उठवते अरे वा छान छान कोणतं बरं गाणं गाते गाशील का तू आई कोणतं गाणं गाते तुला उठवायला अर्णव काय उठी उठी गोपाळा असं गाते ना आणि उठवते की नाही उठ उठ माझ्या बाळा मग रेशमाची आई कशी उठवते बघा तिला हाक मारून काय बरं हाक मारते रेशमा उठ लवकर अशा हाका मारून रेशमाची आई तिला उठवते आहे मग फक्त रेशमा हा उठ लवकर लवकर असं म्हणते आणि मग तिला उठवते आणि रेशमा शहाणी मुलगी आहे एका हाकेमध्ये उठते ओके नाही मग आणखी कोण आलंय बरं तुम्हाला भेटायला बघा तुमच्यासाठी प्रश्न घेऊन आलेले आहे मला संस्कृती सरगर आता लक्ष देऊन ऐकणार आहे वाचणार आहे आणि पाहणार आहे हा संस्कृती तुझ्या समोर काय बरं दिसते जरा वाचून दाखवतेस का
हा संस्कृती सरगट. सध्या मोबाईलच्या गरजाने जाग येते. मोबाईल असा आवाज करून उठवतो. अगदी बरोबर. मोबाईल कसा बरं आवाज करतोय सतीश. रिंग रिंग. अच्छा आहे पण मी प्रश्नच विचारला नाही अजून. प्रश्न विचारलाच नाही अजून पुढे. सतीशकडे मोबाईल आहे आणि त्याने गजर लावलाय आणि त्याच्या मोबाईलचा गजर पहा. ऐकूया कसा बरं आहे त्याच्या मोबाईलचा गजर. बरोबर बरोबर सांगितलेलं संस्कृतीने की सतीशचा मोबाईलचा आवाज कसा आहे. ट्रिंग ट्रिंग. ओके नाही मग सगळ्यांच्याच मोबाईलचा आवाज ट्रिंग ट्रिंग असतो का? नाही. वेगवेगळे असतात. बर मला सार्थक तुझ्या समोर वाक्य दिसते ते वाचून दाखवतोस का? दुसरं वाक्य जे आलंय ते जसं सतीश मोबाईलच्या ट्रिंग ट्रिंग ने उठतो तस पुढच्या वाक्यामध्ये कोण बरं आलेले सार्थक काळेकर? जाग येते मोबाईल. मला इशिका वाक्य वाचून दाखवेल का? रेज हँड करायचा बाळांना. कोणी माईक चालू नाही करायचं ना सांगता. खूप शहाणे मुलं आहेत सगळी. हा इशिका वाक्य वाच बाळा. तुझ्या समोर आलेलं दुसरं वाक्य. नीताला मोबाईलच्या गजराने गजराने जाग येतो. मोबाईल असा आवाज करून उठवतो. मोबाईल टिंब टिंब असा आवाज करून उठवतो. मग आता नीताचा मोबाईल काय बरं आवाज करतो? जसं सतीशचा मोबाईल ट्रिंग ट्रिंग आवाज करतो तर नीताने काय ठेवलंय माहितीये का? मोबाईल मध्ये वेगवेगळी गाणी भरलेली आहेत आणि त्या गाण्याच्या मदतीने गाण्याचा आवाज. हा आर्या काय बोलते बाळा? गाण्याचा आवाज आल्यावर. गाण्याचा आवाज आल्यावर नीता उठते. बरोबर. पण मी आर्या हा काय सांगितलं? रेज हँड करायचं आणि नाव घेतलं की बोलाय. हा खूप छान. आता पहा पुढे कोण बरं आलेलं आहे. कोण बरं कोणाला बरं उठवायला चाललोय आपण. बघा भिकू आहे. भिकू कुठे राहतोय? दाट जंगलात राहतोय. असं पहा कसं दाट जंगल आहे आणि त्या जंगलात तो भिकू राहतोय आणि त्याला कोणत्या बरं आवाजाने जाग येते. मला अनुष्का आवाज ऐकायचा. अनुष्का झोडगे आणि मला सांगायचंय कोणाचा बरं हा आवाज आहे. पशु पक्ष्यांचा. अरे आवाज ऐकायचा आधी चला. कोकिळा. कोकिळा. मी नावच विचारलेलं नाहीये कोणाचं अजून. मी नावच नाही फक्त ऐकायचंय. बघा किती जोड आवाज आहे. आपल्याला माहितीये आजूबाजूला आपण चिमणी पाहतो, कावळा पाहतो, कबूतर पाहतो, त्यांचे आवाज आपण ऐकत असतो. पण निसर्गामध्ये असे खूप सारे पक्षी आहेत ते असे वेगवेगळे आवाज देऊन आपल्याला मोहित करत असतात, आपल्याला आनंदी करत असतात. आणि हा भिकू आहे ना या दाट जंगलात राहतो आणि त्याच्या जंगलामध्ये खूप सारे पक्षी आहेत आणि अशा वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजांमुळे त्याला जाग येते. कोणाच्या आवाजांमुळे जाग येते? पक्ष्यांच्या आवाजामुळे जाग येते. जर तुम्ही माईक मध्ये मध्ये चालू केला नसताना या सगळ्या गोड पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला असता. ओके नाही मग आपण पहिलं ऐकायचं काम करायचं आणि उत्तर विचारल्यानंतरच आपला माईक चालू करायचा. आता जसा भिकू जंगलात राहतो ना तसा त्याचा मित्र सुद्धा जंगलात राहतो. कोण बरं आहे? रामू.
रामू सुद्धा जंगलात राहतो, पण रामूच्या जंगलामध्ये फक्त पक्षी नाहीये तर तिथे जंगलामध्ये वेगवेगळे प्राणी सुद्धा आहेत. भैया रामूला बघा कोणता बरं आवाज उठवतो, ऐकायचं आहे बाळानं, लक्ष देऊन ऐकायचंय. तुम्हाला ऐकण्यासाठी असे वेगवेगळे आवाज घेऊन आली आहे. ठीक आहे, तुम हत्ती नो प्रॉब्लेम. तुम्हाला आवाजच ऐकायचे नाहीये, काही हरकत नाही. सगळ्यांना प्राण्यांचे आवाज माहितीये. जसं भिकूला पक्ष्यांच्या आवाजाने जाग येते, तसं रामूला कशाला जाग येते, कशाने जाग येते, वेगवेगळ्या प्राण्यांच्या आवाजाने जाग येते. मग आता आपण आपल्या परिसरामध्ये असे जे मगाशी पक्ष्यांचे आवाज ऐकले ते ऐकतो करे बाळा? नाही, कारण आपल्या आजूबाजूला झाडीच कमी आहे. मग काय केलं पाहिजे? तर झाडे लावली पाहिजे, झाडे वाढवली पाहिजेत. आणि जेव्हा आपला निसर्ग हिरवागार होईल, खूप छान छान झाडं आपल्या दारासमोर असतील, अंगणात असतील, जिथे शक्य आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी अशी छान छान झाडं, मोठी मोठी झाडं लावून वाढवायची. आणि नक्कीच अशी मोठी झाडं वाढली इतकी अशी वेगवेगळे पक्षी, फक्त चिमणी कावळ्या नाही तर आपण कधी ना पाहिलेले पक्षी सुद्धा तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या दारासमोर, घरासमोर येऊन छान छान गोड आवाजाने तुम्हाला उठवतील. पहा बरं पुढे कोण आलेला आहे. रफिक आलाय. हा रफिक काय म्हणतोय बघा. आता कोणी माईक चालू करायचं नाही, फक्त लक्षपूर्वक ऐकायचं. आता रफिकच्या घरामागून रेल्वेची लाईन जाते. बघा रफिकच्या घरामागून काय जाते, रेल्वेची लाईन जाते. आणि तो दररोज टिंब टिंबच्या आवाजामुळे उठतो. तर मला आराध्य महाडिक सांगेल जर त्याच्या घरामागून रेल्वेची लाईन जाते. आराध्या सांगेल, आराध्या कशाच्या आवाजामुळे ती उठला मागून रेल्वेची लाईन जाते. तो दररोज रेल्वेच्या आवाजामुळे उठतो. रेल्वे झुकझुक आवाज करत जाते. अरे वा छान, रफिकच्या घरामागून रेल्वेची लाईन जाते. आवाजामुळे उठतो. हा कोणी बरं हा आवाज काढला, छान काढला. कोणी बरं हा आवाज काढला? मी. अरे शिरीषाने काढलेला आहे. शिरीषा आता पुन्हा एकदा काढायचा, पण थांबा मी तुला सांगते तो आवाज काढायला. जसं रफिकच्या इथून रेल्वे जाते ना, तसं त्या रेल्वेचा आवाज आहे छुकझुक. पण जसा श्रेयसाने आवाज काढला की नाही, असा आवाज कोणाच्या तरी दुसऱ्याच्या घराच्या मागून जाते. बघूया कोण बरं आहे तो. हा श्रेयस आवाज बरं वाक्य तुझ्यासाठी आलेलं आहे. बघ बळा खूप छान स्वतःचा आवाज काढला. आता वाक्य वाज बेटा. वास तुला आवाज काढाय देणारे आता, आपण खूप मज्जा करणार आहे आवाजामधून. बरं मी वाक्य वाचते, तू आवाज काढायचा श्रेयसा. बघा काय वाक्य आहे. बघ रोहिणीच्या घरामागून रेल्वेची लाईन जाते. ती दररोज रेल्वेच्या भोंग्याच्या आवाजामुळे उठते. मग भोंग्याचा आवाज आता काढते. काढ बरं बाळा श्रेयसा, मग अशी काढलास की नाही आवाज? छान काढला. मी तुला आवाज पण तो ऐकवते. तू काढ बरं. पोपो. नाही आता छान काढलेला तिने. शिरीषा, शिरीषा काढ बरं आवाज मग अशी काढलेला. हा खूप छान. बघ बरं तुझ्यासारखाच आवाज आहे का हा?
छान असे वेगवेगळे आवाज आपण रेल्वेचे सुद्धा ऐकत असतो आणि ही रोहिणी तर या पॉ अशा आवाजाने जागी होते. शिरीषाने खूप सुंदर आवाज काढला. छान शिरीषा, कौतुक तुझ. आता बघा पुढे कोण बरं आलेला आहे भेटायला तुम्हाला, त्याला आता उठवायला जाऊया आपण. बघा बरं कोण आली, रेवती आलीये. पण रेवती कुठे राहते? तर रेवतीचे घर आहे खाऊ भाजी बाजारासमोर आहे. हा बाजार पहाटे सुरू होतो. रेवती दररोज टिंब टिंब अशा आवाजामुळे उठते. मला जाणवी सांगेल, जाणवी निश्चित. माणसांच्या आवाजाने, अगदी बरोबर जाणवी. अलावडे सांगेल का बाळा काय बरं आवाज करत असतील माणसे? समर्थन अलावडे सांगेल, बाकी कोणी माईक चालू नाही करायचा. हॅलो टीचर. हा टीचर, मी बोलू. टीचरांनी नाव घेतलं की माईक चालू करायचं, सारखा सारखा माईक बंद चालू नाही करायचा. मला सांगणार आहे, मी नाव घेतलं होतं बरं. म्हात्रे सांगेल का मला बाळा कोणता बरं आवाज येत असेल भाजी बाजारामध्ये? गर्दीचा. गर्दीचा. मग काय बरं बोलत असतील बाळा? म्हात्रे सांग मला. दृष्टी, दृष्टी मात्रे मला सांगू. भाजी. मी नाव सांगितलं की नाही? दृष्टी मात्रे मला सांगते. भाजी घ्या भाजी. बर बघा, सगळ्यांचा माईक ऑटोमॅटिक बंद होतोय. काय जादू होते ना भाजी सांगता माईक चालू केला. मग अशा वेळी काय करायचं? नाव घेतलं की आपला माईक चालू करायचा. आता पहा कोण बरं आलेला आहे. बघा बरं कोण कोणते आवाज येत आहेत भाजी मार्केटमध्ये. बघा अशा वेगवेगळ्या आवाजाने ही रेवती उठते. मग रेवती काय बरं आवाजाने उठते? भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी. अशा वेगवेगळ्या आवाजाने रेवती उठते. आणि रेवती बरोबरच ना एक तिचा मित्र आहे, तो दुसऱ्या भाजी बाजारात राहतो. बघा बरं त्याचं भाजी बाजार कसं दिसतंय. बघा गाड्या आहेत, भरपूर गाड्या आलेल्या आहेत तिथे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाज्यांची आवक तिथे होते आणि त्या गाड्यांमधून भाजी उतरवली जाते. ते घर कोणाचं आहे? रशीद. रशीद पण घाऊक भाजी बाजारासमोर राहतो आणि बाजार पहाटे सुरू होतो. पण रशीदला भाजी घ्या भाजीने जाग येत नाही. तर रशीदला कोणत्या बरं आवाजाने जाग येते बघूया, ऐकूया आपण. गाड्यांच्या. बर आता ऐकूया, आवाज ऐकूया, आवाज ऐकूया. अशा वेगवेगळ्या गाड्यांचा आवाज असतो. म्युझिक सगळ्यांना संगीत आवडत आणि आपापल्या परीने त्या आवाज असतात. जस की रशीदच्या इथे टेम्पो जातात की नाही, त्यातल्या एका टेम्पोचा पी असा आवाज असतो आणि त्या आवाजाने त्या रशीदला जाग येते. ओके ना, छान. कोण बरं मला टेम्पोचा आवाज, गणेश मला टेम्पोचा आवाज काढून दाखवतो का? तू ऐकलेला. आता मी काढला पी. आता गणेश वेगळा कुठला आवाज ऐकलायस का बाळा टेम्पोचा हॉर्नचा? तू पा, पा, शिंपी, शिंपी.
अरे वा, असे वेगवेगळे आवाज, कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या म्युझिक आवड असते. एकच आवाज काही सगळ्यांना आवडत नाही, की नाही? तसं इथे रशीदला टॅम्पोच्या पिपीने जाग आली. ओघ्या बरं, आणखी कोण बरं तुम्हाला भेटायला आलंय? हा चला पुढे जाऊया. आता जानकी आलेली आहे. जानकी कुठे राहते रे तुमची मैत्रीण? बघा बरं, जानकीचं घर आहे अगदी मागे आहे. हा मग आता मला रे तिचा आवाज नाही येते. हा मध्ये बोलता की नाही, मग ऑटोमॅटिक माझा पण नाही. आपण आपला माईक नाव घेतल्याशिवाय चालू करायचा नाही. सगळी शहाणे मुलं आहेत. मग तुमच्या बरोबर माझा पण माईक बंद होते, मग माझा आवाज कसा येणार तुम्हाला ऐकायला? हो की नाही? मग बघा बरं, जानकी स्टँडच्या अगदी मागे. तर मला कोणाचं नाव बरं घेतलेलं? वंदना कंदळकरचं. वंदना मला सांगेल ती दररोज कोणत्या बरं आवाजामुळे उठत असेल? वंदना कशाचा बरं तिला आवाज येत असेल? हा वंदना बस स्टँडवर काय बळा अथर्व मला सांगेल एसटी कसा बरं आवाज करते? अथर्व मला सांगेल का बळा एसटीचा आवाज कसा येतो? एसटीच्या हॉर्नचा, एसटीच्या भूकूचा आवाज कसा येतो ऐकूया? बर, आपण ना आवाजच ऐकूया ना एसटीचा कसा बरं आवाज येतो. पंप एसटीच्या भोपूचा आवाज कसा येतोय? पंप. मग मला ओम पूर्ण वाक्य वाचून दाखवणार आहे. मी गार्गी वाचू. हा मी गार्गी, पुढचं वाक्य तुझ्यासाठी. हा ओम स्टँडची माग आहे, त्यामुळे ती दररोज तिच्या भोंपूच्या पम पम अशा आवाजामुळे उठते. गार्गी हेच वाक्य पुन्हा वाचता आणि मी सांगू करायचं नाही बळा. त्यामुळे ती दररोज एसटीच्या भोंपूचा पम पम अशा आवाजामुळे उठते. अगदी बरोबर, खूप छान. आता प्रेरणा बघा, प्रेरणा तुझ्यासाठी वाक्य आलेलं आहे बघ. प्रेरणा दुधडे बघ बर, प्रेरणा वाचते का बेटा वाक्य? जमीनाची आई चादरीच्या कारखान्यात काम करते. बेटा तुझा कॅमेरा चालू करते बेटा. हा आता वाच बेटा. जमीनाची आई चादरीच्या कारखान्यात काम करते, त्याचे घर कारखान्याच्या आवारातच आहे. जमीना रोजच्या आवाजामुळे उठते. हा टिंब टिंबच्या आवाजामुळे उठते. बघा जमीला कारखान्याच्या जवळ तिचं घर आहे, त्या आवारातच आहे आणि तिला एक वेगळा असा आवाज उठवतो. मला वैद्य ही मात्रे सांगेल का बाळा काय बरं आवाज असेल? बाळा कशाचा आवाज असेल तिथे? वैद्य ही भोंगा भोंगा असेल. बरोबर, श्रावणीने सांगितलंय पण मी वैद्यचं नाव घेतलं. फॅक्टरीचा कारखान्याचा आवाज असेल. ऐकूया ना आपण. आता सगळ्यांनी माईक बंद करायला आवाज ऐकूया. बाई गाड्यांचा बन बन ना बनिये ना चालू कारखान्याचा
असा या भोंग्याचा मोठा सायरन वाजतो आणि या जमिनीला या भोंग्याच्या आवाजाने जाग येते. आता बघूया बरं कोण आलाय पुढे भेटायला. दिनेश. दिनेश कुठे राहतोय? श्रेया कदम वाक्य वाचते का बाळा? हा श्रेया कदम. मी वाचतो. दिनेशचे बाबा बाकीच्यांचे बाईक बंद शाण्या मुलांसारखे. दिनेशचे बाबा नगरपालिकेच्या बागेत रखवालदार आहेत. बागेच्या एका कोपऱ्यात त्यांचे घर आहे. दिनेशला रोज टिंब टिंब मुळे जाग येते. हा बघूया बरं कोणता आवाज दिनेश ऐकतोय आणि जाग येते त्याला बघूया. ऐकूया. पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे दिनेशला जाग येते. या दिनेश सारखाच ना त्याचा आणखी एक मित्र आहे. त्याचे बाबा सुद्धा वेगळ्या नगरपालिकेमध्ये रखवालदार आहेत. पण जसं दिनेशला पक्ष्यांचा आवाज तसा हा आता माईक बंद करायचे. तसा त्याचा जो मित्र आहे की नाही त्याचे बाबा बरं आहेत की नाही त्या बागेचे रखवालदार तो मित्र आहे मैत्रीण आहे. अरे मित्र नाही मैत्रीण आहे. निलिमा आहे त्याची मैत्रीण आणि तिचे बाबा सुद्धा एका वेगळ्या नगरपालिकेच्या बागेमध्ये रखवालदारीचे काम करतात. पण त्यांच्या बागेमध्ये की नाही सकाळी ना सगळे व्यायामाला येतात योगा करायला येतात. आणि कोणता बरं त्यांना आवाज उठवतोय ऐकूया आपण पहिला आणि मग मला ना उत्तर देणार आहे भक्ती. मला याच उत्तर सांगणार आहे भक्ती. ते का तुम्हाला लाफ्टर क्लब असं उत्तर सांगून घ्या मग मी बोलते. चालेल ना गोंधळ झाला. बरं ठीक आहे. माणसांच्या माणसाने हसण्याच्या आवाजामुळे या निलिमाला जाग येते. व्यायामाला सकाळी सकाळी लवकर आपण जातो. व्यायामामुळे आपले शरीर निरोगी राहते. सगळ्या आजारांपासून आपण लांब राहतो. असं व्यायामामध्ये असं पहा अशा प्रकारे लाफ्टर क्लब असतो हास्य क्लब हास्य ग्रुप असतो. एखादा असा जमा होतो योगा करतात आणि असं मन मोकळेपणाने मनसोक्त हसतात. आणि हसल्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्याचा व्यायाम होतो आणि आपलं पूर्ण संपूर्ण दिवस खूप 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 आनंदी जातो. म्हणूनच म्हणतात की नाही हसा हसा आणि लठ्ठवा हसा खेळा लठ्ठवा की नाही. म्हणजे अशा प्रकारे आपण हसण्याने आपलं आरोग्य निरोगी ठेवू शकतो. आणि मग ही निलिमा या माणसांच्या मोठ्याने हसण्याने जागी होते. आता हे खूप सारे प्रश्न आपण पाहिले. खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे दिली. सगळे वेगवेगळे आवाज तुम्ही ओळखलेत. थोडासा गोंगाट झाला पण नक्कीच मजा आली असेल. तर आता मी प्रत्येकाला एक प्रश्न विचारणार आहे. फक्त प्रामाणिकपणे काय करायचं नाव घेताना माईक चालू करायचं. बघूया बरं आता माझा प्रश्न आहे आराध्या माणेसाठी. आराध्या माणे तुझ्या समोर एक वाक्य आलेले बाळा ते वाक्य वाचायचं आणि उत्तर सुद्धा सांगायचं. आराध्या माणे. निकिताचे घर विमानतळापासून जवळ आहे. मी दररोज टिंब टिंब अशा आवाजामुळे उठते. विमानाच्या आवाजामुळे उठते. हा विमानाचा आवाज काय बरं करतो आराध्या माने? कसा येतो विमानाचा आवाज? ऐकलाय का? बघ बरं आराध्या माने ऐक आवाज आणि मला उत्तर सांगा. घर 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 घर
अगदी बरोबर, निकिताचे घर विमानतळापासून जवळ आहे. ती दररोज विमानाच्या घर घर अशा आवाजामुळे उठते. आता माझा पुढचा प्रश्न आहे इशिकासाठी. इशिका, प्रश्न वाचायचा आहे आणि निधी मला त्याचं उत्तर देणार आहे. निधी पार्थले उत्तर देणार, इशिका प्रश्न वाचणार. हा इशिका, सुजलच्या घरामागे सुंदर असे तळे आहेत. त्या तळ्यात बदके पोहायला येतात. तो दररोज टिंब टिंब चा टिंब टिंब अशा आवाजामुळे उठतो. उत्तर येत आहे का निधी पार्थले? बदक आले आपल्या सासल. अरे मला ना आशिष गळते, आशिष गळते मला ना उत्तर सकट वाचून दाखवणार आहे. खूप छान, खूप छान. आता आशिष हा आशिष गळते मला उत्तर सकट वाक्य वाचून दाखवणार आहे. हा आशिष गळते वाच बळा. सुजलच्या घरामागे सुंदर असे तळ आहेत. त्या तळात बदके पोहायला येतात. तो दररोज बदकाच्या पॅक पॅक अशा आवाजामध्ये उठतो. अगदी बरोबर, पॅक पॅक क्वॅक क्वॅक इंग्लिश मध्ये आपल्याला कविता की नाही, क्वॅक कॅक डक क्वॅक क्वॅक करतो बदकाच्या. उजळ जागा होतो. आता कोण बरं आलीये? बीना आलीये. आणि बीना राहते गावात. मग आता तिला गावात कोण बरं उठवतोय? मला संस्कृती समर्थ नलावडे मला सांग. समर्थ कोण बरं ते वाक्य वाच बळा. समर्थ बघा, तुमचा ऑटोमॅटिक माईक बंद होतो, त्यामुळे कोणी नाव घेतल्याशिवाय माईक चालू करायचं नाही. हा समर्थ नलावडे वाक्य वाच बळा. बर सुरेश कासारे वाक्य मला वाचून दाखवेल. विना गवतात राहत रोज सकाळी तिला टिंब टिंब जाम. हा आरवण्याने जाग येते. विना गावात राहते रोज सकाळी तिला कोणाच्या बरं आरवण्याने जाग येते? कोंबडा कसा आरवतो? या कोंबड्याच्या कुकुडुकू अशा आवाजाने भिना जागी होते. पण असाच तुमचा एक मित्र जसा भिना गावी नाही, तशी राधिका तुमची आणखी एक मैत्रीण पण गावी आहे, पण तिच्या इथे ना कोंबडेच नाहीये. मग तिला कशाने बरं जा? पहा तिच्या दारात कोण बरं आलेला आहे सकाळी सकाळी. कोण आलेला आहे आरती? वासुदेव आलेला आहे. काय बरं गाणं गाऊन वासुदेव उठवतो? कोण बरं गाणं गाईल वासुदेवचा? हा भाग्यश्री, काय बरं गाणं गाऊन आपल्याला वासुदेव उठवतो? वासुदेव आला रे, वासुदेव आला, वासुदेव आला रे, वासुदेव आला. हा वासुदेव आला, वासुदेव आला सकाळच्या पहाट. सकाळच्या पारी वासुदेवाची गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. अशा वेगवेगळ्या गाण्याने, वेगवेगळ्या भुका भुपाळीने किंवा पिंगळा पक्षाच्या आवाजाप्रमाणे, पिंगळा म्हणतात त्याला, त्या आवाज वेगवेगळे काढून हा वासुदेव गावामध्ये सकाळच्या प्रहारी येतो आणि या राधिकाला उठवतो आहे. वासुदेवाच्या गोड भूपाळीने या राधिकेला
राग येते आहे. बघा असे वेगवेगळे आवाज आपण इथे ऐकले, अनुभवले. त्यातले कित्येक आवाज आपण ऐकलेले असतात पण कधी लक्ष देऊन त्यांचं निरीक्षण केलं नाही, हो की नाही. मग अशा आवाजांना काय करायचं, आपल्या संग्रही ठेवायचं, त्यांची यादी करायची. जसं परिसरामध्ये वेगवेगळे आवाज ऐकतो, एक तर तुम्ही त्याची यादी करू शकता, किंवा जत्रेला फिरायला गेलेला आहात, सहलीला गेलेला आहात, तर तिथे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आपल्याला ऐकायला मिळतात. त्या आवाजांचा संग्रह, त्या आवाजांची यादी छानपैकी आपल्या वहीमध्ये करायची आहे. चला स्वाध्यायचा पटकन सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे. बघा स्वाध्याय पुन्हा तुमच्यासाठी वाचते. तुमच्या परिसरात असेच वेगवेगळे आवाज तुम्ही ऐकता, जत्रेला गेल्यानंतर तेथे कोणकोणते आवाज तुम्ही ऐकता याची यादी तयार करा. आता कोणताही प्रश्न आहे त्यामुळे सगळ्यांचे माईक बंद. आणि खूप छान 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 खूप मजा केली आपल्याला तासाला, त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचे धन्यवाद. आपला हा व्हिडिओ युट्यूबला पाहायला विसरायचं नाहीये, लाईक करायला विसरायचं नाहीये, आणि जे कोणी या तासाला हजर नाही त्यांना शेअर करायला सुद्धा विसरायचं नाहीये. चला खूप 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 धन्यवाद. फक्त काही मुलांनी मध्ये मध्ये